पनवेल तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत वारदोली येथील माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचं उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केलं. खांदा कॉलनी इथं झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, माजी सरपंच भरत पाटील, बबन पवार, वारदोली गावचे भाजप अध्यक्ष संतोष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रणित गायकर, दीपेश म्हात्रे, गौरव गडकरी, आकाश चोरघे, शशिकांत पाटील, निकेश म्हात्रे, निलेश म्हात्रे, तुषार पाटील, राहुल पाटील, सुनील चिखलेकर, अनंता गायकर, अजय पाटील, अविनाश म्हात्रे, महेंद्र चोरघे, समीर पाटील, आकाश चोरघे, सुरेश पाटील, प्रतीक चोरघे, नारायण म्हात्रे, विकास चोरघे, योगेश पाटील, प्रदीप पाटील, सुनील चोरघे, हेमंत पवार, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, सोपान चोरघे यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये शिल्पाभवन पवारजी असतील किंवा त्याचबरोबर आपल्याला याच्या आधी निलेश पाटील तुमच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी भरतराव जे प्रयत्न केलेले आहेत ते सगळ्यांनी मिळून ही कामं विकासाची करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे. आता पुन्हा एकदा लोकांच्याकडे जाऊन विश्वास मागत असताना या सगळ्यांच्या सगळ्या गावातल्या किंवा ग्रामपंचायती यादीतल्या सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. अलीकडच्या काळामध्येच मी प्रबळगडावरती कलावंती दुर्गावरती जाऊन आलो आणि तिथे तिथल्या आदिवासी समाजाचे काही अपेक्षा आहेत, तिथले काही विषय आहेत, हे सगळेच विषय आपल्याला मार्गी लावायचे आहेत. मग जर मी पाहिलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पर्यटक म्हणून त्या ठिकाणी येतात, एक पर्यटन स्थळ म्हणून प्रबळगड असेल, कलावंती दुर्ग डेव्हलप होते, तिथल्या आदिवासी समाजाच्या अपेक्षा आहेत की आमच्या विकास कामांच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढाकार घ्यावा. आणि निश्चितपणानं या माध्यमातून सांगतो सगळ्या गावाच्या वाडीच्या आणि आपल्या परिसराचं वैभव असलेलं हा प्रबळगड आहे, या सगळ्या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जितकं प्राधान्य देता येईल ते देण्याच्यासाठी मी स्वतः तुमच्या सोबतीनं काम करेन. आज तुम्ही सगळे ज्या अपेक्षा आलंय त्याबद्दल तुम्हाला तो विश्वास देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या विकासासाठी ही सर्व मंडळी आज इथे असलेली ही कार्यरत राहतील हा विश्वास तुम्हाला देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.